जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शिरपूर तालुक्यातील गावातील व परिसरातील गावांमधील घरांमधून रात्री व पहाटेच्या सुमारास गेल्या एक ते दीड महिन्यापासून 18 महागडे मोबाईल चोरी करीत विक्री करून विल्हेवाट करण्याचा प्रयत्न असलेल्या चोरट्यांना तालुका पोलिसांनी मुसके आवडले आहेत. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून दिनांक 5 डिसेंबर रोजी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवित उमेश विश्वनाथ चव्हाण व सुनील भटू सोनार दोघे राहणार दैवत तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे 150,000 किमतीचे 18 महागडे स्क्रीन टच मोबाईल सहित ताब्यात घेण्यात आले आहेत. दोघांनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांनी हे मोबाईल गावातून व परिसरातील गावाच्या घरांमधून चोरी केलेले असून त्यांची विक्री करून विल्हेवाट लावणार होते. तसेच सखोल चौकशीअंती त्यांच्याकडून मोबाईल चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याविरोधात मुंबई पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, PSI वारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पाटील, संजय देवरे, पोलीस शिपाई गोविंद कोडी, योगेश मोरे आदींनी केली. दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती प्राप्त झाली होती की दैवत या ठिकाणी दोन्हीसम आहेत आणि त्यांच्याकडे बरेचसे 18 टचस्क्रीन महागडे मोबाईल हे ते तोडून लपून विकण्याच्या तयारीत आहेत. त्या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वारे आणि सोबत गोविंद कोळी, योगेश मोरे अशा काही कर्मचाऱ्यांचं एक आम्ही सापळा पथक तयार केलं होतं आणि त्या सापळा पथकामध्ये कारवाई दरम्यान आम्ही दोन्ही सम दैवत येथे राहणारे ज्यांचं नाव उमेश चव्हाण आणि सुनील सोनार दोघं राहणार दैवत अशांना आम्ही ताब्यात घेत होतो आणि त्यांच्याकडून सुमारे 18 विविध नामांकित कंपन्यांचे सॅमसंग, रेडमी, ओप्पो, विवो अशा कंपन्यांचे सुमारे 1.5 लाख किमतीचे 18 मोबाईल फोन आम्ही त्यांच्याकडून जप्त केले होते आणि या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे त्यांच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीला गुन्हा नोंद केला होता आणि या प्रकरणाची ज्यावेळेला चौकशी केली त्यावेळेला असं लक्षात आलं की या दोघंही इसमांनी दैवत आणि आसपासच्या शिवारामधून रात्रीच्या वेळेला झोपलेल्या असलेल्या लोकांच्या घरामध्ये घुसून वरच्यावर पडलेले जे मोबाईल असतात ते त्यांनी हे सर्व मोबाईल जमा केलेले होते. या प्रकरणामध्ये आम्ही 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि सर्व मोबाईल फोनच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आलेला आहे आणि त्यांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्याची देखील कारवाई सध्या सुरू करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री राजू भुजबळ सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेली आहे.